अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रवाताचं रूपांतर आता चक्रीवादळात झाल्याचं IMD ने म्हटलेलं आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलेलं आहे. पुढील 2 दिवसात हे वादळ उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रताही वाढत जाणार आहे. सध्या अरबी समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे वादळाला मोठी ऊर्जा मिळते. सध्या हे वादळ मुंबईपासून 1000 किलोमीटर अंतरावर आहे. हे वादळ पश्चिम किनारपट्टीपासून दूर आहे, त्यामुळे त्याचा थेट फटका बसणार नाही आहे. चक्रीवादळामुळे फार पावसाची शक्यता नाही आहे, मात्र चक्रीवादळाच्या वाऱ्याची तीव्रता राज्याला जाणवणार आहे. 8 ते 10 जून या काळामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. बिपरजॉय असं या चक्रीवादळाचं नाव आहे. सध्या अरबी समुद्राचं तापमान जास्त आहे, त्यामुळे वाऱ्याला या चक्रीवादळाला. अमृत नोनी पॉवर प्लस, यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस सुद्धा ऊर्जा मिळते, त्यामुळे फारसा परिणाम जाणवणार नसला तरी वारे मात्र वेगानं राज्यात वाहताना दिसतील. अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ 900 किलोमीटर दूर आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलेलं आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये उत्तरेकडे हे वादळ सरकत जाईल आणि त्याची तीव्रता सुद्धा तितकीच वाढत जाणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे